सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांना वंदन करते आणि गीता धर्म मंडळाने आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आमच्या बाई गीताताई कुलकर्णी यांचे आभार मानल्याशिवाय तर मी पुढे जाऊच शकत नाही, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज मी इथे येऊ शकली आहे. घरच्यांचा पाठिंबा, मुलांनी दिलेलं वेळोवेळचं पुश आणि खरं तर त्यांनी दिलेल्या कानपिचक्या या तयारी करताना मला खूप उपयोगी पडल्या आहेत. माझ्या या सगळ्या मैत्रिणी आल्यामुळे माझा उत्साह पण खूप वाढला आहे. आणि विशेष आभार माझी मैत्रीण शीतलचे, कारण तिने मला हा विषय मांडण्यासाठी बरेचसे मुद्दे काढायला मदत केली, त्यामुळे मला सोपं झालं म्हणजे माझं काम लिहिण्याचं. गीता संथ वर्गाचा ऋषीस्मरण व्याख्यानमाला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, त्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना अनेक ऋषींची, ऋषितुल्य व्यक्तिमत्वांची माहिती घेता आली. आपल्या पूर्वजांचे स्मरण म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच मार्गदर्शन मिळते. अशाच एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे जीवनचरित्र तुमच्यासमोर उलगडण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितो महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते. ही प्रार्थना ऐकली की आठवतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर संघाची स्थापना केली. संघाची स्थापना करण्याचा मूळ उद्देश हिंदूंचे एकत्रीकरण हा जरी असला तरी मुसलमानांविरुद्ध एकत्र येणे हा नक्कीच नव्हता. मुळात हिंदुस्थानात राहणारा व राष्ट्रप्रेम असलेला प्रत्येकजण हिंदूच अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे असे मला वाटते. लोकसंग्रह हा संघाचा मूळ उद्देश होता. समाज शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी संघाची स्थापना झाली. डॉक्टरांच्या हिंदू राष्ट्र संघटना, जाज्वल्य देशाभिमान या विचारांनी प्रभावित झालेले अत्यंत गुणग्राहक व्यक्तिमत्व म्हणजे माधव सदाशिव गोळवलकर, ज्यांना आपण श्री गुरुजी, गोळवलकर गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 नागपूर येथील रामटेकमध्ये झाला. लक्ष्मीबाई व सदाशिव भाऊ यांना 9 अपत्ये झाली, त्यातील माधवरावच फक्त दीर्घायुषी ठरले. माधवरावांवर त्यांच्या आईचा विशेष जीव होता. माधवरावांचेही आईवर खूप प्रेम होते. माधव म्हणजे कृष्णच. मधुराधिपते रखिलं मधुरम या उक्तीप्रमाणेच माधवरावांचा स्वभाव अगदी नावाला साजेसाच मधाळ होता. शिवमहिम्न, रामरक्षा इत्यादी कठीण स्तोत्रे वयाच्या 3र्या वर्षीच पाठ म्हणून दाखवणारा माधव बघून सगळ्यांनाच त्याच्या असामान्य स्मरणशक्तीची चुणूक दिसून आली. आता तुम्हाला त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट सांगते. माधवला नवीन पाटी हवी होती, पण भाऊजी म्हणजे त्यांचे वडील ती घेऊन द्यायला काही तयार होईना. तेव्हा माधव म्हणाला, मला नवीन पाटी मिळाली नाही तर मी अभ्यासच करणार नाही. शेवटी नाईलाजाने त्यांच्या वडिलांनी पाटी घेऊन दिली. मग मात्र त्यांनी मन लावून अभ्यासाला सुरुवात केली. ह्यातून असं दिसून येतं की ते हट्टी तर होते पण दुराग्रही नव्हते. भाऊजींनी त्यांना अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके आणून दिली. त्यातून त्यांना वाचनाची गोडी लागली.
त्यांचा वाचनाचा वेग विलक्षण होता आणि आकलनाचा तर त्याहून विलक्षण होता. मातृभाषे इतकेच हिंदी व इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. वाचनाच्या आवडीमुळे ते कधीकधी रात्रभरही पुस्तके वाचत असत. असेच एकदा रात्रभर जागरण झाल्यामुळे असेल कदाचित ते वर्गात डोळे मिटून बसले होते. त्यांचा वर्गमित्र धडा वाचत होता. तेव्हा शिक्षकांना वाटलं की माधवरावांना झोप लागली आहे, म्हणून त्यांनी त्यांना येऊन उभं केलं आणि मित्र जिथे थांबला आहे वाचायचा तिथून पुढे वाच असं सांगितलं. तेव्हा पुस्तकाचं पान उलटण्यापूर्वीच माधवने धडा वाचायला खरं तर म्हणायला सुरुवात केली. तेव्हा शिक्षक म्हणाले की अरे तू सगळे धडे पण पाठ केले आहेत की काय. यावरून माधवरावांच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसून येते, तसेच त्यांचे लक्ष चौफेर असायचे हे कळते. माधवने मोठेपणी डॉक्टर व्हावे अशी भाऊजींची इच्छा होती. त्यांना पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण काही सरकारी नियम आडवे आल्यामुळे त्यांना नागपूरला परत जावे लागले. नागपूरला त्यांनी ख्रिस्ती मिशनरीच्या हिस्लॉप कॉलेजात विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. तेथील 2 वर्षात त्यांनी उत्कृष्ट खेळाडू, व्यासंगी व बुद्धिमान विद्यार्थी असा लौकिक मिळवला. ते उत्कृष्ट मल्लखांबपटू होते. इंटरच्या परीक्षेला 15 दिवस राहिलेले असताना त्यांना ताप आला, त्यामुळे अभ्यास पूर्ण झाला नव्हता. माधवराव त्यांच्या मामांना म्हणाले की परीक्षेला बसूच नये असे वाटते, परंतु निकालाचा विचारही न करता परीक्षेला बस असे जेव्हा मामांनी त्यांना सांगितले तेव्हा मात्र त्यांनी झटून अभ्यासाला सुरुवात केली. त्याच काळात घडलेला एक प्रसंग म्हणजे त्यांच्या पायाला विंचू चावला, तरी मलम लावून पाय पाण्यात टाकून ते वाचन करीत बसले होते. तिकडून त्यांचा मित्र आला आणि म्हणाला अरे विंचू चावला तरी अभ्यास चालूच. तेव्हा ते म्हणाले विंचू माझ्या पायाला चावलाय, डोक्याला नाही. यावरून असे दिसून येते की एखादी गोष्ट करण्याचा ध्यास त्यांनी घेतला की ते ती गोष्ट पूर्णत्वाला नेत असत. 1924 साली विशेष प्रावीण्य मिळवून ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. मिशनरी कॉलेज असल्यामुळे तेथे बायबलचे अध्ययन आवश्यक मानले जात होते. शाळा काय किंवा कॉलेज काय, केवळ परीक्षेतील यशासाठी त्यांनी अभ्यास केला नाही, ज्ञानार्जनाची तीव्र भूक शमवण्यासाठी ते वाचन करीत असत. बायबलचा अभ्यासही त्यांनी मनापासून केला. सरसंघचालक झाल्यानंतरही अनेकदा भाषणांमध्ये ते बायबलमधील संदर्भ देत. येशूंबद्दल त्यांनी कधीही अनादराचा एक शब्दही काढला नाही, मात्र राष्ट्रधर्मापासून लोकांना दूर नेणाऱ्या तसेच भारतीयांमध्ये कलहबीजे पेरणाऱ्या धर्मप्रचारकांवर मात्र त्यांनी परखड टीका केली. यातून त्यांची धर्मनिरपेक्षता व चांगल्या गोष्टींचा मनापासून स्वीकार करण्याचा स्वभाव दिसून येतो. आता हिस्लॉप कॉलेजातच घडलेला अजून एक प्रसंग सांगते. प्राचार्य गार्डिनर हे त्यांचे शिक्षक होते. शिकवण्याच्या ओघात त्यांनी बायबलमधील एक संदर्भ दिला. माधवरावांनी त्यांना हा संदर्भ चुकीचा आहे असे सांगून बरोबर संदर्भाचा उतारा म्हणून दाखवला. तेव्हा शिक्षकांनी ते बायबलमध्ये तपासून पाहिले आणि मग मात्र त्यांना स्वतःची चूक कबूल करायला लागली. इंटर झाल्यावर माधवरावांनी बनारस येथील हिंदू विश्वविद्यालयातून प्राणीशास्त्रात MSc ची पदवी घेतली. तेथे पंडित मदन मोहन मालवीयजी एका सभेत हिंदुस्थान हिंदूंचा या सिद्धांताचे समर्थन करीत होते. हा युक्तिवाद पटवून देताना ते म्हणाले देशात ज्या समाजाची संख्या जास्त त्या समाजाचा देश असतो. तेव्हा पटकन माधवराव उठले आणि म्हणाले मी तुमच्या या युक्तिवादाशी सहमत नाही,
बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्य करण्याचे दुष्ट प्रयत्न अनेक राष्ट्रद्रोही संघटनांकडून होत आहेत. जर दुर्दैवाने हिंदू समाज अल्पसंख्य झालाच तर या युक्तिवादामुळे हिंदुस्थान हिंदूंचा ठरणार नाही. देशात एक जरी हिंदू राहिला तरी हिंदुस्थान हिंदूंचाच असे माझे मत आहे. माधवरावांच्या या प्रखर युक्तिवादाने सारी सभा स्तब्ध झाली. मालवीयजींनाही त्यांचा अतिशय अभिमान वाटला. MSc झाल्यानंतर मत्स्यजीवन हा विषय घेऊन म्हणजे प्रबंधाकरता त्यांनी घेतला आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता ते मद्रासला रवाना झाले. पण तेथील हवामान त्यांना मानवले नाही आणि भाऊजी निवृत्त झाल्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळ देणे शक्य झाले नाही. या दोनही कारणांमुळे संशोधन कार्य अपूर्ण राहिले आणि माधवराव नागपूरला परत आले. मद्रासच्या वास्तव्यात त्यांनी मित्रांना अनेक पत्रे लिहिली, अगदी भरभरून 15-15 पानांची. या पत्रांमध्ये स्वतःबद्दल, वैयक्तिक आशा आकांक्षांबद्दल उल्लेख नसे, पण मुख्य भर तत्वज्ञान आणि जीवनध्येय यावर असे. उदाहरणार्थ, जनतेत राष्ट्रीय चैतन्य जागृत झाले पाहिजे, ब्राह्मण व ब्राह्मणेतर वादाची इतिश्री झाली पाहिजे. त्यांनी एका पत्रात तर म्हटले आहे, जीवनाबद्दल आसक्ती नाही पण संन्यासासारखी वृत्ती पण नाही. प्राप्त कर्तव्य करत आपण संन्यस्त वृत्तीने समाजात वावरले पाहिजे. त्यामुळे हिमालयात न जाताही त्याच्यासारखी शांतता आपल्या मनी बसेल. यावरून जाणवते की माधवराव त्रयस्थपणे स्वतःच्या विचारांचे विश्लेषण करू शकत होते. त्यांचा विवेकही पूर्णपणे जागृत होता. माधवरावांचा कर्तव्यनिष्ठपणा, तसेच राजा असो वा रंक, सर्वांना नियम एकच हे पटवून देणारा एक प्रसंग घडला. हैदराबाद संस्थानचे निजामशहा संपूर्ण परिवारासह मत्स्यालय बघायला आले होते. त्यांचा थाटमाट पाहून भांबावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून प्रवेश शुल्क घेतले नाही. मात्र प्रवेश शुल्क भरल्याशिवाय इथे कोणालाही प्रवेश नाही असे माधवरावांनी निजामशहाला सांगून अडवले आणि पुढे प्रवेश पत्र घेऊनच त्यांना मत्स्यालयात जाता आले. यातून त्यांचा स्पष्ट वक्तेपणा व निर्भीडपणा दिसून येतो. माधवराव नागपूरला परत आले, पण योगायोग असा की ज्या हिंदू विश्वविद्यालयातून ते शिकले तिथेच त्यांना प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. संघाशी त्यांचा संबंध जुळण्यासाठी जणू ते इथे नियुक्त झाले होते. भैयाजी दाणी यांनी विश्वविद्यालयात संघ शाखेची स्थापना केली. माधवरावांच्या गुणांचा शाखेवरील छात्रांना लाभ व्हावा यासाठी भैयाजींनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे माधवराव अधूनमधून शाखेवर उपस्थित राहू लागले. त्यांच्यावरील विशेष लोभामुळे मालवीयजींनी संघ कार्यालयासाठी एक खोली अगदी आनंदाने दिली. भैयाजी दाणी व त्यांच्या सहाध्यायांना माधवराव सर्व प्रकारे अभ्यासात मदत करत. वेळप्रसंगी पदरमोड करून गरजू विद्यार्थ्यांना ग्रंथ विकत घेऊन देत. त्यांच्या या मन मिळावू व सहाय्य तत्पर वृत्तीमुळे माधवराव विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. आदराने काही विद्यार्थी त्यांना गुरुजी असे संबोधू लागले आणि पुढे संघात आल्यावर देखील त्यांचे हेच नाव प्रचलित झाले. काशीला डॉक्टरांची व गुरुजींची 2-3 भेट झाली. 1932 दसरा उत्सवाला डॉक्टरांनी गुरुजींना आमंत्रित केले. नागपूरजवळच्या संघ शाखा त्यांना दाखवल्या. संघासंबंधित सर्व माहिती प्रत्यक्ष डॉक्टरांकडूनच गुरुजींना मिळाली. त्यामुळे काशीला परत आल्यावर संघ शाखेकडे ते अधिक आस्थापूर्वक लक्ष देऊ लागले. स्वयंसेवकांची ध्येयनिष्ठा, चिकाटी, स्वयंशिस्त या गुणांचे गुरुजींना कौतुक वाटे.
दिवसेंदिवस त्यांची संघशाखेची ओढ वाढताना बघून गुरुजींसारखा श्रेष्ठ गुणवत्तेचा सहकारी लाभल्यास संघ कार्याला उत्तम साथ मिळेल असे संघाच्या गोटात सर्वांनाच वाटू लागले. विद्वत्ता, चौफेर अध्ययन, निस्वार्थीपणा, माणसांना राजी राखण्याची शैली, सोशिकपणा, मनाचा निर्मळपणा, अध्यात्मचिंतन, ध्यानधारणा, व्यक्तिगत सुखसाधनांविषयीची उदासीनता, ह्या सर्व गुणांचा उपयोग संघ कार्यासाठी नक्कीच होईल असे स्वतः डॉक्टरांचेही मत झाले होते. गुरुजींचा 3 वर्षांचा प्राध्यापक काळ संपल्यावर ते नागपूरला परत आले. आर्थिक स्वावलंबनासाठी गुरुजींनी त्यांचे मामा श्री रायकर यांच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवणे सुरू केले. वकिलीची परीक्षा द्यायचे ठरवून गुरुजींनी लॉ कॉलेजला नाव घातले. याच काळात डॉक्टरांनी त्यांना तुळशीबाग नामक शाखेवर कार्यवाहक म्हणून नियुक्त केले. विदर्भात उत्तम भरलेल्या संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी म्हणूनही गुरुजींनी उत्तम जबाबदारी पार पाडली. आता संघाची शिबिरांची थोडीशी माहिती देते. संघामध्ये एक हिवाळी शिबिर असते व दुसरे उन्हाळ्यातील वर्ग असतात. संघ शिबिरांमुळे काय घडतं तर संघ शिबिरांमुळे समूह जीवनाचा अनुभव घेता येतो, स्वावलंबनाची सवय लागते, वेळेचे काटेकोर पालन तसेच स्वयंशिस्त अंगी बाणवली जाते. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासही स्वयंसेवक शिकतात. थोरा मोठ्यांचे चरित्र ऐकून तसेच विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळून मुले शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्याही संयमित होतात. काल परवाच मुक्तांगण शाळेत घडलेली घटना सर्वांनाच माहिती असेल. इतक्या लहान वयातच मुलांचा संयम सुटत चाललेला आहे. त्यांना चारित्र्य संपन्न तसेच योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे आवर्जून मुलांना संघ शिबिरांना पाठवले पाहिजे, जेणेकरून पुढील येणारी पिढी ही योग्य दिशेने वाटचाल करेल. वकिलीचा अभ्यास करता करता गुरुजी त्यांचे मित्र श्री सावळाराम यांच्याकडे बासरी वाजवायला शिकले. त्यांचे मित्र अंध होते. गुरुजींनी त्यांना पुस्तके वाचून दाखवावी व त्यांनी ह्यांना बासरी शिकवावी असे त्यांचे ठरले. फक्त 3 महिन्यातच गुरुजी उत्कृष्टपणे बासरी वाजवायला लागले. त्यानंतर ते सतारही वाजवायला शिकले. एकूणच काय तर गुरुजी म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्वच होते. 1935 साली गुरुजींनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांच्या घरावर काही काळ वकील म्हणून पाटीही झळकली. आता भाऊजी व ताई गुरुजींना लग्न करण्याची गळ घालू लागले. पण आपण विवाह बंधनात अडकणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भाऊजींना मुलाच्या निश्चयी स्वभावाची चांगलीच कल्पना होती, त्यामुळे भाऊजींनी काही विरोध केला नाही. पण ताई त्यांचे आईचे हृदय, त्या काही ही गोष्ट पटकन स्वीकारेना. आपली वंशवेल खुंटू नये म्हणून तरी लग्न कर असे ताईंनी म्हटल्यावर गुरुजींनी दिलेले उत्तर अतिशय संस्मरणीय आहे. जर माझ्यासारख्या अनेकांचे वंश नष्ट होऊन समाजाचे थोडे देखील कल्याण होणार असेल तर आजच्या परिस्थितीत ते अतिशय आवश्यक आहे. मग मात्र ताईंनी त्यांना लग्नासंबंधी कधीच गळ घातली नाही. आता एका वेगळ्याच वाटेचा गुरुजींचा प्रवास सुरू झाला. काशीला असताना त्यांनी रामकृष्ण मठात अनेक ग्रंथ वाचले, तत्वज्ञानाचा अभ्यास केला. आधीच अध्यात्माकडे ओढ असलेले गुरुजी रामकृष्ण परमहंस व विवेकानंदांच्या विचारांनी अतिशय प्रभावित झाले. नागपूरला आल्यावरही ते रामकृष्ण मठात जास्त रमायचे. अमिताभ महाराजांशी अध्यात्माविषयी त्यांची अनेकदा चर्चा होत असे. तिथेच त्यांची स्वामी अखंडानंदांशी भेट झाली आणि त्यांनी दीक्षेचा ध्यासच घेतला.
इकडे डॉक्टरांना वाटायचे की सगळा समाज दुरावस्थेत असताना गुरुजींसारख्या मेधावी तरुणाने व्यक्तिगत मोक्षप्राप्तीच्या मागे लागणे बरोबर नाही. पण म्हणतात ना की विशिष्ट लोकोत्तर पुरुषांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमध्ये नियतीचे काहीतरी एक सूत्र असते. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, सर्व संत तसेच योगी अरविंद, रमण महर्षी यांनी परमोच्च सुखप्राप्तीची एक अवस्था सांगितली आहे. मनाची सर्व अस्वस्थता, अशांतता, किं कर्म किम कर्मेती हा संदेह या अवस्थेत कायमचा दूर होतो आणि अमृतमय अखंड आनंद माणसाला घेता येतो. या आत्मसाक्षात्काराचे धनी होऊन मग संघकार्यात गुरुजींनी समर्पित व्हावे अशी नियतीचीच योजना असावी. फारशी कोणालाही कल्पना न देता गुरुजी बंगालमधील सारगाच्छी येथे स्वामी अखंडानंदांच्या विनोद कुटी या आश्रमात रवाना झाले. ताई व भाऊजींना देण्यासाठी गुरुजींनी त्यांचे मित्र श्री दत्तोपंत देशपांडे यांच्याकडे पत्र देऊन ठेवले होते. त्यांनी योग्य वेळी ते पत्र पोहोचवले व डॉक्टरांनाही त्यांच्याकडूनच कळाले की गुरुजी सारगाच्छीला गेले आहेत. तेव्हा ते मधून मधून दत्तोपंतांना विचारीत, काय म्हणतात तुमचे मित्र, कधी परतणार सारगाच्छीवरून? जणू त्यांचे मन त्यांना सांगत होते की गुरुजी नक्की परत येणार. तिकडे गुरुजी आश्रमात गेले आणि बाहेरची दुनिया विसरूनच गेले. गुरूंची सेवा व साधना एवढेच त्यांचे जीवन बनले. भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील गुरु शिष्य नाते मोठे विलक्षण आहे. सर्व संतांनी सद्गुरु महिमा अतिशय भावभक्तीने सांगितला आहे. गुरुकृपा झाली की जीवनाचे सार्थक होऊन जाते. गुरु ही शिष्याची सर्व कसोट्यांवर परीक्षा पाहतात. श्री गुरुजी तन मनाने गुरूंची सेवा करत होते. आश्रमाची झाडझूड करण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत कोणतेही काम त्यांनी कमी लेखले नाही. माणसाच्या ठाई अहंकार असल्यास तो या सेवेने निघून जातो. स्वामी अखंडानंद वयोवृद्ध होते. त्यांची सर्व प्रकारे गुरुजी सेवा करीत. सेवा करता करता गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांना मिळे. या कर्तव्यदक्ष शिष्यावर स्वामीजी अतिशय प्रसन्न असत. आश्रमात असताना गुरुजींनी दाढी व केस वाढवले होते. एकदा स्वामीजींनी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्यांना सांगितले, हे केस तुला फार शोभून दिसतात, ते कधीच कापू नकोस. आपल्या गुरूंची ही इच्छा गुरुजींनी जन्मभर पाळली. स्वामीजींनी अमिताभ महाराजांनाही सारगाच्छीला बोलावून घेतले होते. एकदा बोलता बोलता अमिताभ महाराज स्वामीजींना म्हणाले, गुरुजींना आपण दीक्षा कधी देणार? तेव्हा स्वामीजींनी सांगितले, ठाकूरजींची म्हणजे रामकृष्ण परमहंसांची आज्ञा झाली की लगेच. थोड्याच दिवसांनी स्वामी अखंडानंदांनी आपणहून गुरुजींना बोलावले व सांगितले की उद्या तुला दीक्षा देण्यात येईल. हे ऐकून गुरुजींना फार प्रसन्नता वाटली. विवेकानंद जयंतीच्या दिवशी गुरुजींना दीक्षा मिळाली याचा त्यांना फार आनंद झाला. स्वामीजींनी त्यांना दीक्षा देताना सांगितले, गोवालकर, तुला समाजात राहून फार मोठे कार्य करायचे आहे, त्यात तू नक्की यशस्वी होशील. स्वामीजी गुरुजींना गोवालकर अशी हाक मारत असत. दीक्षा घेतल्यानंतर स्वामी अखंडानंदांची त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत सेवा करून गुरुजी त्यांच्याच आदेशानुसार नागपूरला परत आले. त्यांच्या आश्रम वास्तव्याबद्दल फार काही माहिती नाही, परंतु जगप्रसिद्ध मसाजिस्ट डॉक्टर राम भोसले यांनी त्यांच्या दिव्यस्पर्शी या आत्मकथनात केलेला एक उल्लेख आढळतो. ते आणि त्यांचे सहकारी आश्रमातील परिसरात फिरत असताना त्यांना एका कुटीतून अत्यंत तेजपुंज असा प्रकाश येताना दिसला.
त्यांनी तेथे जाऊन बघितले असता त्यांना फार आश्चर्य वाटले, कारण तेथे गुरुजी पद्मासनात ध्यानाला बसले होते आणि त्यांची समाधी लागली होती. जमिनीपासून 4 अंगुळेवर ते हवेत तरंगत होते. डॉक्टर भोसल्यांच्या मते ही अचंबित करणारी गोष्ट होती. त्यांनी म्हटले आहे की विधिलिखित नसते तर डॉक्टरांनंतर संघाची धुरा न सांभाळता अत्यंत उच्च कोटीतले योगी म्हणून गुरुजी अध्यात्माच्या मार्गात ओळखले गेले असते. नागपूरला गुरुजी परत आले तेव्हा ताई आणि भाऊजी यांना तर आनंद झालाच, पण डॉक्टरांना विशेष समाधान वाटले, कारण त्यांच्या अनेक आशा आकांक्षा गुरुजींच्या ठिकाणी होत्या. संघात आल्यावर गुरुजी त्यांच्या अंगीभूत गुणानुसार अध्यात्मयोगाची साधना करण्यापेक्षा संघयोगाची साधना करण्यात मग्न झाले. 1939 साली सिंधीला 10 दिवसांची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. रोज बैठकीत एक विषय मांडावा, त्यावर सर्वांनी आपले मत सांगावे व शेवटी डॉक्टरांनी निर्णय द्यावा, असे साधारण या बैठकांचे स्वरूप होते. संघाची प्रार्थना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने संस्कृतात असावी असा दूरदर्शी निर्णयही ह्याच बैठकीत झाला. एकदा संघस्थानावर ध्वजाला प्रणाम केल्यानंतर कोणाला प्रणाम करावा हा विषय घेऊन सर्वांनी आपापली मते मांडली. तेव्हा डॉक्टरांचे उजवा हात समजले जाणारे आप्पाजी जोशी आणि गुरुजींच्या मतामध्ये भिन्नता होती. शेवटी डॉक्टरांनी आप्पाजी जोशी यांचे मत ग्राह्य धरले. तेव्हा आप्पाजींनी गुरुजींच्या चेहऱ्याचे बारकाईने अवलोकन केले, पण गुरुजींच्या चेहऱ्यावर नाराजीची एक बारीकशी छटाही त्यांना दिसली नाही. हा संयम व नेत्यावरील विश्वास त्यांना फार भावला. गुरुजींचे सर्वस्पर्शी, दूरदर्शी, त्याग, तपस्या, समग्रता, गंभीरता हे देवदुर्लभ गुण सर्वांना सेमा जाणवले. याच मुक्कामात डॉक्टरांनी आप्पाजींना विचारले, माझ्यानंतर सरसंघचालक म्हणून गुरुजी कसे वाटतील? डॉक्टरांचा उजवा हात समजला जाणारे आप्पाजी या प्रसंगानंतर गुरुजींना डॉक्टरांचे हृदय मानू लागले. सिंधीच्या बैठकीनंतर गुरुजींना प्रचारक म्हणून कलकत्त्याला पाठवले. 3 आठवड्यात त्यांनी बंगालमधील पहिली संघशाखा स्थापन केली व 2 महिन्यांनी संघ शिक्षा वर्गासाठी ते स्वयंसेवकांना घेऊन नागपूरला आले. या वर्गानंतर डॉक्टरांची प्रकृती फारच खालावली. त्यांना हवा पालटासाठी नाशिकला बाबासाहेब घटाटे यांच्याकडे ठेवण्याचे ठरले. तेथील 2 महिन्यात गुरुजींनी डॉक्टरांची अगदी आई वडिलांप्रमाणे सेवा केली, तसेच संघाची देखील धुरा सांभाळली. प्रकृतीस आराम पडल्यावर डॉक्टर परत नागपूरला आले. तेव्हा त्यांनी गुरुजींची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती केली. थोड्याच दिवसात डॉक्टरांची तब्येत परत खालावली. तेव्हा गुरुजींना जवळ बोलावून ते म्हणाले, आता संघाचे कार्य तुम्ही सांभाळा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यावेळी गुरुजींचे वय होतं फक्त 35 वर्षे. 21 जून 1940 डॉक्टर अनंतात विलीन झाले. स्वतः गुरुजींनी एका मुलाप्रमाणे त्यांची सर्व क्रियाकर्मे पार पाडली. डॉक्टरांच्या 13व्या श्राद्धदिनी गुरुजींची सरसंघचालकपदी नियुक्ती करून त्यांना पहिला प्रणाम केला. या प्रसंगी गुरुजींनी जे भाषण केले त्यात ते म्हणाले, संघातले सरसंघचालकपद म्हणजे विक्रमादित्याचे सिंहासन आहे. त्यावर आरूढ होणारी व्यक्ती कितीही सामान्य असली तरी असामान्य असेच कर्तृत्व करेल. डॉक्टरांच्या मृत्यूनंतरचा काळ संघासाठी कसोटी व संक्रमणाचा राहिला. दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. राजकीय परिस्थिती बिकट होती. देशातले विवेकी थोर पुरुष संघाचे महत्त्व ओळखू लागले होते, परंतु प्रादेशिक राष्ट्रवाद व विदेशी विचारप्रणाली यात अडकलेले राजकीय पुढारी संघासंबंधी अंध अपप्रचार करीत होते.
ब्रिटिश सरकारही संघावर वेगवेगळे निर्बंध लावित होते. अशा परिस्थितीतही गुरुजींनी संघ विस्ताराच्या कार्याला चालना दिली. शेकडो तरुण दूर दूरच्या भागात जाऊन संघाचे कार्य करू लागले. 1942 चले जाव आंदोलन भडकले. जनता अतिशय नैराश्यग्रस्त झाली होती. जरी संघाने ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला नव्हता तरी सर्वांनी एकवटण्याचा भगीरथ प्रयत्न केला. तेव्हाच्या समस्याग्रस्त संघर्षपूर्ण व संभ्रमित विश्वाचे कल्याण हिंदुत्वाच्या आधारावरच होऊ शकते ही त्यांची दृढ श्रद्धा होती व आजच्या परिस्थितीतही हा विचार किती योग्य आहे हे जाणवते. 1947 विभाजित अवस्थेत देशाला स्वातंत्र्य मिळाले. मातृभूमी अखंड राहिली पाहिजे अशी संघाची स्पष्ट भूमिका होती. परंतु अखेर गांधीजींनी फाळणी मान्य केली आणि हिंमत हरलेल्या नेत्यांनी विभाजनाचा पर्याय स्वीकारला. तेव्हा गुरुजींना पराकोटीचे दुःख झाले. फाळणी झाल्यामुळे लक्षावधी लोकांना अत्याचार सोसावे लागले. लाखो लोकांना आपल्या जन्मभूमीचा त्याग करावा लागला. फाळणीच्या काळातला अत्यंत विदारक प्रसंग म्हणजे लाहोरवरून अमृतसरला आगगाडी आली. त्यातून एकही प्रवासी उतरला नाही म्हणून स्टेशन मास्तरांनी गाडीत डोकावून बघितले तर अतिशय भीषण असे दृश्य त्यांना दिसले. गाडीमध्ये फक्त आणि फक्त प्रेतांचा खच पडला होता. फाळणीच्या या वेदनेपेक्षा राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद काँग्रेसला झालाय हे 15 ऑगस्टच्या धडाकेबाद सोहळ्यांनी दाखवूनच दिलं होतं. तेव्हा संघाने जनतेला सक्रिय दिलासा दिला. श्री गुरुजी म्हणजे हिंदू समाजाचे तारणहार अशी श्रद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. फाळणी ही वस्तुस्थिती असली तरी गुरुजींनी ती अंतिम कधीच मानली नाही. अखंड मातृभूमी हेच त्यांचे उपास्य दैवत होते आणि प्रत्येक देशभक्ताने त्या हृदयात वागवले पाहिजे असे गुरुजींचे म्हणणे होते. फाळणी तर झाली पण काश्मीर संस्थान कोणत्या देशात विलीन होणार हे सर्वस्वी राजा हरिसिंग यांच्यावर अवलंबून होते. त्यांचा कल पाकिस्तानकडेच होता कारण सर्व दळणवळण कराची मार्गे होते. परंतु सरदार पटेलांच्या विनंतीवरून गुरुजींनी मध्यस्थी केली आणि काश्मीर संस्थान भारतात विलीन झाले. गुरुजींच्या आदेशानुसार केवळ 2 तासात स्वयंसेवकांनी बर्फ हलवून रस्ता तयार केला आणि भारतीय सेना काश्मीरमध्ये दाखल झाली. काश्मीर भारताचा भाग बनले. संघाचे कार्य सर्वत्र वाढीस लागलेले पाहून काँग्रेसी राजवटीतून संघविरोधी प्रचाराला ऊत आला होता. त्यांच्या वृत्तपत्रांमधून नेहरूंच्या भाषणांमधून संघविरोधी प्रचाराची राळ उधळण्यात येत होती. या धादांत खोट्या आरोपांचे सडेतोड खंडन करीत संघ शाखांची संख्या सर्वत्र वाढवण्याचे कार्य गुरुजी उत्साहाने करीत होते. त्यांच्या कार्याला झंझावाती वेग आला होता. पण अशा परिस्थितीत गांधींची निघृण हत्या झाली. त्याच रात्री गुरुजींनी स्वहस्ताक्षरात नेहरू सरदार पटेल व देवदास गांधी यांना पत्रे लिहिली व 13 दिवस संघ शाखा बंद ठेवण्याचा आदेशही काढला. गांधी हत्येचा धादांत खोटा आरोप लादून गुरुजींना 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अटक केली. संघावर देखील अन्याय्य बंदी लादण्यात आली. संघाच्या लक्षावधी स्वयंसेवकांची धरपकड करण्यात आली. गुरुजींना आपल्यावर झालेल्या या आरोपांचे हसूच आले. त्यांचा शांतपणा थोडा देखील ढळला नाही. तुरुंगातील एकांतवास गुरुजींना कधीच अवघड वाटला नाही. उलट पूर्वी सारगाच्छी येथे ध्यानधारणा उपासना यात जसा काळ घालवला होता तशीच संधी 11 वर्षांनी सरकारच्या कृपेने आपल्याला लाभली असा विचार करून ते राहिले. पहाटे 5 वाजता उठावे, खोलीत फेऱ्या घालता घालता गीतेच्या 18 अध्यायांचे आवर्तन करावे,
नंतर चित्ताला तृप्तता वाटेपर्यंत ध्यानधारणा करावी. मग गाथा, दासबोध, तुलसी रामायण, महाभारत अशा ग्रंथांचे वाचन करावे असा त्यांचा कार्यक्रम असे. 8 दिवसातच गांधी हत्येचा कट केल्याचा आरोप सरकारने मागे घेतला. मुळात तो खोटाच होता. दिल्लीला जाऊन गुरुजींनी संघबंदी उठवण्यासाठी शांततापूर्ण सत्याग्रह सुरू केला. तेव्हा गुरुजींना पुन्हा अटक करण्यात आली आणि बैतूल येथील कारागृहात त्यांना बंदिस्त केले. 12 जुलै 1949 रोजी संघबंदी उठल्याची सरकारी घोषणा आकाशवाणीवरून प्रसारित झाली आणि गुरुजींची बैतूलच्या कारागृहातून मुक्तता झाली. पण त्यांच्यावर अनेक निर्बंध घातले गेले. यानंतर त्यांनी साऱ्या देशभर दौरे केले. गुरुजी तेव्हा गमतीने म्हणत की रेल्वेचा डब्बा हे माझे दुसरे घर आहे. गुरुजींच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी 65 पेक्षा जास्त वेळा भारतभर दौरा केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 5 वर्षे लोटली तरी सनातन धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या गोमातेच्या हत्येला बंदी घातली गेली नव्हती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तेव्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी परिषदेने तेव्हा म्हणजे स्वाक्षऱ्यांचा संग्रह केला. तेव्हा त्यांनी 54,000 स्वयंसेवकांनी 85,000 गावात जाऊन ही स्वाक्षरी मोहीम राबवली. जगाच्या इतिहासात यापूर्वी एवढा प्रचंड स्वाक्षरी संग्रह झाला नव्हता. गोहत्या बंदी करण्याची मागणी सरकारच्या कानी घालण्यासाठी हा संग्रह राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केला गेला. 1954 पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. तेव्हा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढलेल्या नेहरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यास जनतेचा विरोध होता. मात्र गुरुजींचे असे म्हणणे होते की देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले तर शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर सर्व देशाचे आहेत हा संदेश सर्वत्र पोहोचेल. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पूर्व बंगालमधील पीडित हिंदूंचे रक्षण करण्यात भारत सरकारची अगतिकता पाहून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भारतीय जनसंघ हा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकल्प गुरुजींपुढे व्यक्त केला. तेव्हा गुरुजींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय व श्री अटल बिहारी वाजपेयी या संघ प्रचारकांना श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सहकार्याचे दायित्व सोपवले. यातून श्री गुरुजींची योजकता किती उत्कृष्ट होती हे दिसून येते. 1962 चीन युद्धावेळी संघाने बहुमूल्य असे सहकार्य भारत सरकारला केले. त्यामुळे नेहरू सुद्धा भारावून गेले व त्यांनी 1963 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथक संपूर्ण गणवेशात व घोषासह सहभागी होण्यास आमंत्रित केले. यातून मतभेद असताना देखील राष्ट्राचे कार्य प्रथम ही संघाची शिकवण दिसून येते. 1965 युद्धावेळी ज्या थोड्या लोकांची पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी चर्चा केली त्यातील एक श्री गुरुजी होते. पाकव्याप्त काश्मीर प्रश्न युनोमध्ये नेऊ नये असे गुरुजींचे म्हणणे होते. पण भारत सरकारने हा सल्ला मानला नाही. किमान पक्षी भारतीय सेना जेथवर पाकिस्तानात चिरले आहेत तेथे युद्धविराम रेषा पक्की करावी असे प्रतिपादनही गुरुजींनी केले. शास्त्रीजींनी देखील वाटाघाटींसाठी ताशकंदला जाण्याचे कारण नाही असे गुरुजींचे मत होते. पण शास्त्रीजी गेले. रशियन दडपणाखालीच वाटाघाटी झाल्या व भारतीय सेनेला माघार घ्यावी लागली. विजयी जवानांचा एक प्रकारे अवसान घातच झाला. ताशकंदवरून शास्त्रीजी सुखरूप परतले असते तर कदाचित इतिहासाला नवी कलाटणी मिळाली असती. पण शास्त्रीजींचा रहस्यमय मृत्यू झाला
आणि अस्सल स्वदेशी अंतकरणाचा नेता भारताने गमावला. काश्मीर प्रश्न युनोमध्ये गेल्यास तो कधी सुटेल हे सांगता येत नाही असे गुरुजींचे म्हणणे होते. आणि ते किती खरे होते हे आपण सर्वजण पाहतोच आहे. गुरुजींच्या 33 वर्षांच्या कार्यकाळात 40 वेगवेगळ्या संस्थांची उभारणी झाली. त्यात वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, अभाविप, महारोगी सेवा, राष्ट्रसेविका समिती अशा महत्त्वाच्या अनेक संस्था आहेत. इथे महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळे राष्ट्रसेविका समितीबद्दल थोडं बोलते. समिती म्हणजे महिला मंडळ नव्हे, तर तिथे स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात होते. महिलांना लाठी काठी बर्ची ह्याचे प्रशिक्षण दिले जात होते. आजच्या काळात मुलींवर होणारे ॲसिड हल्ले, चाकूने केलेले वार, खून या घटना जवळपास रोजच घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आजही महिलांना या शिक्षणाची व पर्यायाने समितीची किती गरज आहे हे जाणवते. या सर्व संस्थांच्या हालचालींवर सुरुवातीच्या काळात गुरुजींचे संपूर्ण लक्ष असे. सर्व संस्थांचे कार्यकर्ते गुरुजींचे आदेश शिरोधार्य मानून प्रगती करत होते. आणि विशेष म्हणजे या सर्व संस्थांचे कार्य अजूनही चालू आहे. यातून गुरुजींची संस्था उभारणीची दूरदर्शिता दिसून येते. दरम्यानच्या काळात भाऊजी व ताई दोघांचेही निधन झाले. ताईंच्या निधनानंतर काही काळ गुरुजींची मनस्थिती उद्विग्न झाली. त्यांच्या मनात हिमालयात जायचे विचार येऊ लागले. तेव्हा अमिताभ महाराजांनी गुरुजींना स्वामी अखंडानंदांचे शब्द आठवायला सांगितले की समाजात राहूनच तुमचे कार्य आहे. अमिताभ महाराज म्हणाले, हिमालयातल्या साधनेपेक्षा संघ कार्यालयाच्या खोलीतील साधनच तुम्हाला उपयुक्त आहे. त्याच काळात शंकराचार्यांचेही पत्र गुरुजींना आले. त्यात म्हटले होते की भारत मातेच्या सेवेत रत असलेल्या तुम्हाला मातृवियोग होणे कधीही शक्य नाही. थोड्याच दिवसात त्यांच्या मनातला उद्विग्नपणा शांत झाला आणि ते परत संघ कार्यामध्ये मग्न झाले. गुरुजींच्या कार्यकाळातच परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृती मंदिराचे व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे काम पूर्ण झाले. 1969 पासून गुरुजींच्या प्रकृतीत अस्वस्थता वाढू लागली होती आणि त्याचे निदान झाले कॅन्सर. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण गुरुजींना विश्रांती काही ठाऊकच नव्हती. एवढ्या आजारपणातही त्यांचा प्रवास, सभा, बैठकी, पत्रलेखन हा कार्यक्रम चालूच असे. नागपूरच्या कार्यालयाचे व्यवस्थाप्रमुख श्री पांडुरंगपंत क्षीरसागर यांच्याजवळ 3 पत्रे त्यांनी देऊन ठेवली होती. ही पत्रे आपल्या देहावसनानंतर वाचावी असे त्यांनी सांगितले होते. साऱ्या देशभर त्यांना स्वास्थ्य लाभावे म्हणून जप, तप, अनुष्ठाने केली जात होती. पण म्हणतात ना, जातस्य हि द्रिवो मृत्यू, हा सिद्धांत खोटा कसा ठरणार. 5 जून 1973 गुरुजींनी पार्थिव देहाचा त्याग केला व ते सच्चिदानंद स्वरूपात विलीन झाले. एक दिव्य जीवन यज्ञ समाप्त झाला. गुरुजींच्या 3 पत्रांपैकी एका पत्रात त्यांनी बाळासाहेब देवरस यांचे नाव पुढील सरसंघचालक म्हणून नमूद केले होते. तर दुसऱ्या पत्रात त्यांचे श्राद्ध करू नये व कोणत्याही प्रकारचे स्मारक उभारू नये असे सांगितले होते. त्यामुळे डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीपुढे एक विद्युत ज्वालांचे यज्ञकुंड उभारण्यात आले. तेच गुरुजींचे स्मारक. असे तू हिमाचल हिंदू राष्ट्र ही संघाची संकल्पना घेऊन गुरुजींनी आपले जीवन ब्रह्मार्पण केले. खऱ्या अर्थाने ते गीतेतील कर्मयोग जगले. त्यांचे जीवन यज्ञस्वरूपच होते. श्री गुरुजी हे सामान्य व्यक्ती नव्हतेच,
कारण त्यांच्या हातून घडलेले कार्य इतके अफाट आहे की सामान्य व्यक्तीला ते शक्यच नाही। ते एक योगी महात्माच होते ज्यांना परमेश्वरानेच या कार्यासाठी निवडले होते। अशा या महात्म्याला, मातृभूमीला व भगव्या ध्वजाला प्रणाम करते व आपणही सर्वांनी समाजासाठी एखादे छोटेसे का होईना व्रत अंगीकारावे या अर्थाची सावरकरांची प्रार्थना म्हणते आणि थांबते। तुम्ही सर्वजणही माझ्या मागून ही प्रार्थना म्हणाल का? चालेल का? की घेतले व्रत नहे आम्ही अंधते लब्ध प्रकाश इतिहास लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणोनी दिव्यदाहक म्हणोनी असावयाचे असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे करी हे सतीचे भारत माता की जय।